कुटुंबातील कामगाराच्या मुलाने अविरत संघर्ष करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व केंद्रात ग्रामीण विकास मंत्री पदापर्यंत मजल मारली. मात्र सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊनच राजकारण केलं अशा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विचार जनमानसात रुजवण्याचं आवाहन उदगीरचे माजी आमदार भाजपा नेते गोविंद अण्णा केंद्रे यांनी माण तालुक्यातील वडगाव येथे केले आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या 5व्या पुण्यस्मरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रे बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध शिवचरित्र व गोपीनाथ मुंडे विचारधाराचे व्याख्याते प्राध्यापक अशोक बांगर, नियोजन मंडळाचे बाळासाहेब खाडे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, डॉक्टर महादेव कापसे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्राध्यापक अशोक बांगर यांनी आपल्या 60व्या व्याख्यानातून दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचा जीवनपट मांडला. भगवानगडावर ज्या पद्धतीने नारळी सप्ताह साजरा केला जातो त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यात ही मागील वर्षापासून जय भगवान उत्सव समिती हा कार्यक्रम आयोजित करत आहे. प्रथम वर्षी मांडवे गावाने तर द्वितीय वर्षी वडगावने हा नारळ घेतला होता. आता पुढील वर्षी माण तालुक्यातील ढाकणी या गावात हा पुण्यस्मरण सोहळा होणार आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष धनंजय उंबासे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात धनंजय उंबासे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील माण खटाव सत्यात उतरवण्यासाठी येथील जनतेने मुंडे साहेबांच्या विचाराचं लोकप्रतिनिधी नियुक्त करण्याचं आवाहन केलं आहे. नंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या फंडातून या गावासाठी सभागृह देणार असल्याचे गोविंद केंद्रे यांनी सांगितले. यावेळी उत्सव समितीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण प्रमुख पाहुणा किंवा वक्ता किंवा व्याख्याते असं म्हणून ज्यांना पाचारण केलो. लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे साहेबांच्या समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व. एक सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा, ते विधान महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री हा मुंडे साहेबांचा जो प्रवास आहे तो खरोखरच थक्क करणारा प्रवास आहे. एक सामान्य मातीमध्ये जमलेला एक गरीबाचा दीनदलित आणि कष्टकऱ्याचा आवाज मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि त्याचबरोबर देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचवला. आजच्या मुलांसाठी जर मुंडे साहेबांचं चरित्र प्रेरणादायी असेल तर ज्या मुलाच्या पायामध्ये घालेला चप्पल नाही, ज्या मुलाचं शिक्षण झाडाखालच्या शाळेत झालं, ज्या मुलाचा ऊस त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी साखर सम्राटांनी तोडून नेला नाही, ज्या मुलाला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक घटकेला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, या सर्व अडचणीवर मात करून मुंडे साहेबांनी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. खरोखरच आजच्या तरुणांसाठी जर तो माननीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आज आपल्या थायात नाहीत, पण त्यांच्या आठवणी काही जात नाही. महाराष्ट्र त्यांना कधी विसरू शकणार नाही. गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्यांचं आयुष्य सगळं संघर्षमय जीवन हे त्यांचं आयुष्य. ज्या काळात कमळ महाराष्ट्रात उगवल का नाही किंवा जनसंघाचा दिवा लागल का नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जनसंघाचा प्रवास सुरू केला. जनसंघाच्या प्रवासातून कमळाकडे आले, भाजपमध्ये आले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले. जवळपास 4 मोठ्या संघर्षयात्रा त्यांनी महाराष्ट्रामध्ये काढल्या आणि या संघर्षयात्रे म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं की संघर्ष कसं करायचा. त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य मी उतणार नाही, माजणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, याप्रमाणे ते जीवन जगले. समय सूचकता ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी देणगी होती. कधी कुठं काय बोलावं, सभागृहात काय बोलावं, लोकात काय बोलावं, यामुळं ते अनेक लोकांचे फॅन झाले. पदाला न्याय देणारा नेता मी अनेक बघितलो, पण मुंडे साहेबांसारखा नेता बघितलं. जे काही आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते अनेक झाले असतील, लोकांच्या नजरेत गोपीनाथराव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री खूप झाले. मध्ये कुंकू नावाची मालिका लागायची. कुंकू कुणी पाहिली नसेल. कुंकू नावाच्या मालिकेमध्ये घरातल्या भगिनी इतक्या गळून जायच्या की त्यांचं खरं कुंकू यायचं, हाताने भाकर खायचं, पुन्हा निघून जायचं, तरी त्यांना कळत नव्हतं. कुंकूला बी बरं वाटायचं, बायको विचारत नव्हती कुठं आला, कुठं गेला आणि कुठं चालला, व्यवस्थित चाललं होतं. त्या मध्ये मध्ये असं झालं की पुरुषांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि बायांच्या हातामध्ये रिमोट आला. याच्यामुळे अवस्था अशी झाली दोस्तांनो
की पुरुष आज काय करतात, काही झालं शेजारी तरी ते मोबाईलवर बसलेले असतात. व्हॉट्सअप आणि फेसबुक जर कोणाच्या हातात असलं तर शेजारी एखाद्या मुर्दीला राखून बसल्यासारखं वाटतं, इतकी ते मोबाईलमध्ये गळलेली असतात. असाच एक मुलगा असतो,